अनंत चतुर्दशी पर बीजेपी ने स्टंट कर कानून व्यवस्था का मुद्दा उठाने की कोशिश की। बीजेपी द्वारा मीडिया, उद्योगपतियों और नेताओं को ब्लैकमेल कर रही है, क्योंकि केंद्र की ब्लैकमेलिंग सरकार ने उन्हें यही अधिकार दिया है। ऐसे कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए नाना पटोले बोले, हमें भाजपा के किसी संकेत को गंभीरता से लेने की जरूरत नहीं है, क्योंकि हमारा कोई भी मंत्री दोषी नहीं है, इससे कांग्रेस को उनके आरोपों का कोई डर नहीं है। आम्हाला कुठलाही त्यांच्या इशाऱ्याला गंभीरपणे घेण्याचं कारण नाही। आमच्या कुठल्याही मंत्र्यावर त्यांनी आरोप लावले तरी आमच्या मंत्र्यांचा कुठलाही दोष नाही, त्याच्यामुळे त्यांच्या आरोपाची भीती काँग्रेसला कुठली नाही। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना आणि विशेष करून भाजपला आम्हाला सांगायचं आहे की आज जे काही मूळ प्रश्न केंद्रातमध्ये बसलेल्या भाजप सरकारमुळे, मोदींच्या सरकारमुळे निर्माण झालेले आहे, त्याच्यामध्ये महागाई, केंद्रातला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जे प्रश्न मोदीचं सरकार आल्यापासून देशामध्ये निर्माण झाले, आपल्या बाजूच्या जे देश आहेत तेही आज आपल्यासाठी अडचणीचे झालेले आहेत। विदेश नीती त्यांची फेल झाली आहे, देशांतर्गत मामल्यामध्ये केंद्र सरकार संपूर्ण फेल झालेलं आहे आणि देश 50 वर्ष मागे गेलेला आहे। आणि अशा वेळेस भाजप जाणीवपूर्वक मूळ जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीच्या कल्पकलित भूमिका मांडून लोकांचं मन डायव्हर्ट करण्याचा हा एक प्रयत्न अयशस्वी बीजेपीकडून सुरू झालेला आहे। आपल्याला माहिती असेल की भ्रष्टाचाराचे आरोप लावणं आणि त्याला ब्लॅकमेल करणं हा भाजपचा, विशेष करून ज्यांच्या माध्यमातून हे जे करवून घेतात आहेत। आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये गणपतीचा हा सण मोठ्या प्रमाणात सगळ्याकडे उत्साहाने साजरा केला जातो। काल अनंत चतुर्थी होती आणि अनंत चतुर्थीच्या दिवशीच त्या ठिकाणी आम्ही जाणार, त्या ठिकाणी पुन्हा वातावरण गरम करणार। पहिलेच पोलीस अनंत चतुर्थीच्या व्यवस्थेमध्ये होते आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण व्हावे अशा पद्धतीची एक स्टंटबाजी भाजपच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा आणि त्याच निमित्तानं महाराष्ट्राचं नुकसान करण्याचं पाप भाजप आज महाराष्ट्रामध्ये करते आहे। त्याच्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्या कोणाकोणावर काय काय चौकशा लावायच्या, त्यांना असं सगळे अधिकारच केंद्रामध्ये बसलेलं ब्लॅकमेलिंग करणारं जे सरकार आहे, मग ते माध्यमांनाही करतात ब्लॅकमेल, उद्योगपत्यांना ब्लॅकमेल करतात, राजकीय व्यवस्थेमध्ये ब्लॅकमेल करतात। या सगळ्या व्यवस्थेला ब्लॅकमेल करण्याचं जे प्रयत्न केंद्रातल्या भाजप सरकारकडून चाललेलं आहे त्याचंच एक आपल्याला प्रतिकृती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळती आहे। कोण एकत्रित उत्तर देण्याचं कारणच नाही, ते आरोप लावतात आहे। आता ईडी आणि सीबीआयचा वापर कसा उपयोग केला जातो आहे तेही सगळं देश बघतो आहे। त्याच्यामुळे एखाद्याने ओरडावं आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न नाही। तो कर नाही तो डर का कशाला, अशी भूमिका महाविकास आघाडीमध्ये आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला, कारण की जनतेचे प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर हे महत्त्वाचे आहेत आणि भाजप या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी करत असलेला प्रयत्न आहे। महाराष्ट्राला 60 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत महाराष्ट्र निर्मितीसाठी निर्मिती होऊन, आणि महाराष्ट्र निर्मिती करण्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे। काँग्रेस विचारांनीच महाराष्ट्राला निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या प्रगतीवर महाराष्ट्राला घेऊन गेलं। देशातलं सगळ्यात प्रगती म्हणून राज्य महाराष्ट्राची गणना करण्यात आली आणि म्हणून या 60 वर्षामध्ये 60 मुद्दे घेऊन काँग्रेसने केलेलं महाराष्ट्रासाठी योगदान, सगळी भूमिका आणि फ्युचरमध्ये पुन्हा महाराष्ट्र अजून आम्हाला कसं तयार करायचं आहे अशा पद्धतीचा एक प्रोग्राम घेऊन आम्ही राज्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचणार आहोत। आणि त्याच्यामध्ये केंद्रातले आमचे काही नेते मंडळीसुद्धा कोरोनाची परिस्थिती चांगली झाल्यानंतर तेही स्वतः या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यासाठी मी दिल्लीला जाऊन हा सगळा कार्यक्रम आमच्या सृष्टीला सांगून आलो।
मला तर हे आरोपाच्या जेवढ्या फैरी जोडतात आहेत आणि नीट सोमय्यांना समजा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करूनच घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे अनेक नेते आहेत त्यांच्यावरही त्यांनी त्या पद्धतीचा आरोप लावला तर त्यांना खरं तर किरण सोमय्यांना राज्याच्या जनतेची शाबासकी मिळेल. आता त्यांना काही त्यांच्या पक्षात कोण किती त्यांना महत्त्व देतात त्याला पण मला माहिती आहे. त्याच्यामध्ये त्यांना साधं तिकीट पण मिळू शकलं नाही लोकसभेचं आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दलचं व्यक्तिगत जायचं नाही. पण त्यांना राज्याच्या जनतेचं त्यांना संपूर्ण पाठिंबा पाहिजे असेल तर भाजपमध्ये असलेल्या भ्रष्टाचारी धेंडव जे बसलेल्या त्यांच्याबद्दलही अगर समजा त्या पद्धतीची माहिती घेऊन तिला प्रसिद्धीत आणलं आणि त्या पद्धती इन्क्वायरी लावल्या तर दिनेश सोमय्यांना आम्ही पण त्यांना शाबासकी दिली.